मोदीजींनी एक जागतिक नेतृत्व आपलं उभं केलं, आपण बघितलं ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला, वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातनं 140 कोटी भारतीयांना वॅक्सिन देऊन जिवंत तर ठेवलंच, पण जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली. आता त्या देशातले राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणतात आमचा देश जिवंत आहे, तर तो फक्त नरेंद्र मोदीजींमुळे आहे. हे 100 देश आज भारताच्या पाठीशी उभे आहेत. आणि एवढंच नाही तर G20 मध्ये देखील आपण बघितलं, सगळ्या आफ्रिकन देशांनी सांगितलं आमचे नेते मोदीजी आहेत, आमचा विचार हा मोदीजी ठेवतील, आम्ही मोदीजींच्या पाठीमागे आहोत. आज जगामध्ये संपूर्ण जग भारताच्या पाठीमागे उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आहे. आणि मला विश्वास आहे गेले 10 वर्ष मोदीजींनी बिघडलेली घडी चांगली केली आहे, आपले रूळ मजबूत केले आहे, आता विकासाची गाडी धावणार आहे. गेले 10 वर्ष तयारी झाली आहे, पुढचे 5 वर्ष भारताचे वर्ष असणार आहे. जेव्हा तिसऱ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी भारताचे प्रधानमंत्री होतील, या भारताला कोणी थांबवू शकणार नाही. इतक्या वेगानं भारताची विकासाची गाडी आता पुढे जाणार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आता पुढचे 5 वर्ष आपल्याला मोदीजींना सरकार द्यायचं आहे, भाजपाला निवडून द्यायचं आहे, भाजपाला वोट द्यायचं आहे. पण हे तुमचं वोट हे भाजपा करता नाही आहे, हे तुमचं मत भारता करता आहे, भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरता. तिसऱ्यांदा मोदीजींच्या हाती सत्ता देण्याकरता आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मोदीजींच्या मागे उभं राहायचं आहे, याकरता आपण तयार राहावं, एवढीच विनंती करतो.